बाबा आमटे यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या अभिजित देशमुख नावाच्या तरुणानं आपल्या समविचारी मित्रांना सोबत घेत 26 जानेवारी 2017 रोजी वनप्रस्थ फाउंडेशन नावाचं एक रोपटं रोपण केलं आणि आज बघता बघता ते 6 वर्षाचं होऊ घातलंय. खरं म्हणजे सुरुवातीला एक मुलगी अपत्य असलेले सर्व मित्र एकत्र येत वनप्रस्थ आश्रम ही मुख्य संकल्पना डोळ्यासमोर ठेवत या संस्थेची स्थापना केली. 2017 पासून आतापर्यंत वनप्रस्थ फाउंडेशनच्या वतीनं सुमारे 8,500 रोपांची लागवड करण्यात आली. लावलेलं प्रत्येक रोप 100% जगवण्यासाठी मी निसर्गाचा कर्जदार हे ब्रीदवाक्य घेऊन हे संस्थेचे सर्व स्वयंसेवक रोज भल्या पहाटे 6 ते 8 या वेळात श्रमदान करत आहेत आणि या श्रमदानाच्या माध्यमातून ही रोपं जगवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये सिन्नरपासनं 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या भवानी आईच्या डोंगरावर हे श्रमदान सुरू झालं आणि सिन्नरवरनं मोटरसायकलवरून 15-15 लिटरच्या 2 कॅन बांधून मंडळाचे कार्यकर्ते या डोंगरावर जात असत आणि या रोपट्यांना अर्धा अर्धा ग्लास पाणी टाकून ही सगळी रोपटी जगवत असत. आज ही रोपटी आभाळाच्या दिशेने झेप घेत आहेत. मित्रांनो, या डोंगरावर केवळ वृक्षारोपण हाच उद्देश न ठेवता या परिसरामध्ये भक्तगणांनी अनेक प्लॅस्टिकचा आणि इतर कचरा इतरत्र फेकलेला असतो. या कचऱ्याचं संकलन मंडळाचे कार्यकर्ते दुर्गम अशा डोंगराच्या सगळ्या भागातून दरवर्षी करत असतात आणि या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत असतात. वृक्षारोपण सुरू झाल्यानंतर या वृक्ष संवर्धनामध्ये खूप अडचणी आल्यात. प्रारंभीच्या काळामध्ये काही मद्यपींनी हा डोंगर पेटवला, त्यानंतर शेकडो झाडं जळाली तरीही न डगमगता वनप्रस्थच्या या सगळ्या स्वयंसेवकांनी पुन्हा हे काम सुरू ठेवलं आणि नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण करत आता या ठिकाणी 70 पेक्षा जास्त अशा देशी प्रजातींच्या सुमारे 6,500 पेक्षा जास्त रोपांची लागवड या डोंगरावर करण्यात आलेली आहे. आजही डोंगर जाळण्याचे हे प्रकार अधूनमधून सुरूच असतात. अशा वेळी संस्थेचे स्वयंसेवक 9 किलोमीटरवरनं धावत पळत या ठिकाणी उपलब्ध होतात आणि हा डोंगर विजवण्यासाठी प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे पुणे येथील देवराई फाउंडेशनचे अध्यक्ष रघुनाथजी ढोले पाटील यांच्या माध्यमातून सिन्नरमध्ये दुर्मिळ अशा देशी प्रजातींच्या रोपांची देवराई साकारण्यात आलेली आहे. यासाठी सिन्नर नगरपालिकेने तत्कालीन पदाधिकारी अधिकारी यांच्या सहकार्याने वनप्रस्थला 2 खुल्या जागा म्हणजेच ओपन स्पेसेस दिलेल्या आहेत. अशा प्रकारच्या नागरी वस्तीतील ओपन स्पेसेसमध्ये साकारलेल्या या देवराई महाराष्ट्रासाठी एक आदर्श उदाहरण ठरत आहेत. या 2 देवराईंमध्ये सुमारे 1,625 देशी प्रजातीच्या 2,000 पेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यात आली आहे. संस्थेचे स्वयंसेवक वर्षभर नियमित 6 ते 8 या वेळामध्ये ही वृक्षसाधना करीत आहेत. सुरुवातीच्या काळात 5-7 कार्यकर्त्यांच्या सोबत सुरू झालेलं हे काम आता नियमितपणे 15 ते 20 स्वयंसेवक रोज भल्या पहाटे करीत आहेत. संस्थेचे हे स्वयंसेवक कोणी डॉक्टर, इंजिनियर, सरकारी नोकर, कामगार असे वेगवेगळ्या क्षेत्रातले असले तरी देखील आपल्या दैनंदिन कामकाजातून सकाळचे 2 तास हे सर्व स्वयंसेवक वृक्षसाधनेसाठी, वृक्ष जोपासनेसाठी, पर्यावरणाच्या सेवेसाठी देत आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हे काम अविरतपणे सुरू आहे. वृक्षारोपणाच्या सोबतच या डोंगरावर असलेल्या पाझर तलावाचं देखील पुनरुज्जीवन संस्थेच्या वतीनं श्रमदानाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, सिन्नर शहरामध्ये जवळपास बुजल्या गेलेल्या अशा पुरातन प्राचीन 12व्या शतकातील कमळेश्वर कुंडाचे आपल्या सहकारी संस्था आणि जलमित्रांच्या सहकार्यानं संस्थेच्या माध्यमातून पुनरुज्जीवन करण्यात आलं. त्याचप्रमाणे वन विभागाच्या हद्दीजवळून जाणाऱ्या एका पाईपलाईनच्या लिकेज असलेल्या वॉलमधल्या पाण्याचा उपयोग करत त्या ठिकाणी वन्य प्राण्यांसाठी पाणवाठा देखील तयार करण्यात आला. कोल्हापूर पूर परिस्थितीमध्ये पूरग्रस्तांना मदतीचा हात, लॉकडाऊनमध्ये गरजूंना साहित्याचं वाटप, त्याचप्रमाणे शासकीय दवाखान्यांना रुग्णोपयोगी साहित्य असे विविध उपक्रम संस्थेच्या वतीनं राबविण्यात आले. मित्रांनो, वनप्रस्थ आश्रम हा प्रमुख उद्देश संस्थेचा आहेच, परंतु त्यासोबतच जलसंवर्धन, वनांची निर्मिती,
पुरातन व पारंपरिक जलस्रोत यांचं पुनरुज्जीवन, त्याचप्रमाणे वृक्ष ही लोकचळवळ निर्माण करणे हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे सर्व स्वयंसेवक कार्य करीत आहेत. अलीकडेच सिन्नरमधील देशमुख परिवाराच्या वतीनं मिळालेल्या हक्काच्या जागेमध्ये दुर्मिळ अशा देशी प्रजातीच्या रोपांची रोपवाटिका सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. अधिक माहितीसाठी वनप्रस्थ.org.in या वेबसाईटला आपण भेट देऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.